भक्तीच्या अळतुराची शक्तीच्या पैतुराची भक्तीच्या अळतुराची शक्तीच्या पैतुराची कुंकुमाचा करंडा घेऊन धगधगणारी ती माता धगधगणारी ती माता अरे पोलादी छातारांवर मनांना पेटवणारी ती माता मनांना पेटवणारी ती माता जिवंत आणि ज्वलंत ठेवणाऱ्या वादळाची अम्मा मुलींना शिक्षण देणारी ती माता अम्मा मुलींना शिक्षण देणारी ती माता अदर्णीय व्यासपीठ व पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणी आज 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे निवासे पाटलांच्या कुळात झाला अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा फुले यांच्याशी झाला ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही ते आज मानव म्हणावे का 1848 मध्ये त्यांनी पुणे येथे भिडेच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली व 1 जानेवारी 1848 मध्ये त्या तिथल्या पहिल्या शिक्षिका झाल्या कणाकणातून ज्योती उजळे उजित ते जोधन जगास द्यावयास सुंदरले पण झिजले ते चंदन झिजले ते चंदन फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग माझ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला सावित्रीबाई विषयी 2 शब्द सांगणार आहे स्मरण करावे क्रांतिज्योतीचे वाचन इतिहासाला स्मरण करावे क्रांतिज्योतीचे वाचन इतिहासाला स्वातंत्र्याचा अर्थ करा मग कळेल अक्षराला स्वातंत्र्याचा अर्थ करा मग कळेल अक्षराला हातीलेखनी आमच्या नसती जर का आली तेव्हा हातीलेखनी आमच्या नसती जर का आली तेव्हा कळे नसते सूर्य उगवला नागमंडपी केव्हा कळे नसते सूर्य उगवला नागमंडपी केव्हा यावर त्यांनी सदैव गावी सावित्रीची गाणी यावर त्यांनी सदैव गावी सावित्रीची गाणी तिच्या प्रयत्नाने आम्हाला भरली अमृताची वाणी एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते जय जय महाराष्ट्र जय सावित्री प्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाहुणे गुजरवंक व माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला सावित्रीबाई बद्दल 2 शब्द सांगणार आहे भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका अशी ज्यांची त्या म्हणजे सावित्रीबाई फुले होय मुलींना शिक्षणाचे जाळे उघडणाऱ्या माऊली बद्दल 2 ओळी म्हणते सावित्रीबाईला तिला कधी कर्मधानी दास करू शकत नाही तिच्या विचारांचा दास म्हणून सावित्रीबाईने त्यांना शिक्षणाचा दास शिक्षणाचा दास मी सावित्रीबाई बद्दल 2 ओळी म्हणते तू तुझ्या स्वप्नांशी कोणी देऊ नकोस पुढे तर आहे शिक्षण घेणारी व देणारी पहिली महिला सावित्रीबाई फुले पहिली महिला सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय सावित्री जय आज मी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 2 शब्द सांगणार आहे ते तू शांतपणे ऐकून घ्यावी माझी नंतर शिक्षणाची कसली सोय उपलब्ध नव्हती शाळेत कोणी पाठवत नव्हते महामाने एका गरीब घरी म्हणजे 3 जानेवारी 1831 ला सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता त्यांच्या काळात मुलगी म्हणजे उपभोगाची वस्तू समज
होती लेहोदराची लेकी बारी शिकवाया परवाना तिरी घराची सदा धन्याच्या पाठीशी उभं पदर खोचन किती केलं असं अन कधी गेली ना खचन तिनं घराविरी क्रांती स्वतः आई शिकून दगा मगरी कधी ना गोळ शेणाचे झरून ज्योतीने ज्योत पेटेरी सावित्री झाली वाट रात काळो कभेदा या केली तिनं सुरुवात एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय सावित्री सावित्रीबाई जन्म घराबाहेर पडल्या तेव्हा काही लोक त्यांच्यावर फिदी फिदी असे काही लोक दगडगोटे शेण गोळे भिरकावले पण ती स्त्री म्हणाली तुम्ही मला किती त्रास द्या पण हाती घेतलेलं काम मी म्हणून सोडणार नाही एवढं म्हणून मी माझे दोन शब्द संपवते जय